एसटी महामंडळाकडनं शहर बस फेऱ्या कमी करण्यात आल्यानं सायखेडा आणि माडसांगवी येथे राहणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत आहे. यामुळे या मार्गावरील बस फेऱ्या वाढवण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. एसटी महामंडळाकडून चालविण्यात येणारी शहर बस सेवा डबघाईला आली आहे. कोट्यावधीचा तोटा सहन होत नसल्यानं शहराच्या अनेक भागात जाणाऱ्या शहर बस फेऱ्या बंद करण्यात आल्या. यामुळे विद्यार्थ्यांचे हाल होत असून तासन तास बसची वाट पाहावी लागते. तर बराच वेळानंतर बस आली तरी रस्त्यात मध्येच कुठेतरी बंद पडत असल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे. शुभम तांबे जाधव, मी राहिला मार सांगली. सर, मला असं बोलायचं होतं की आमच्या इकडं आमच्या इथे बस आहे ना, टायमिंगवर येत नाही. तर एसटी महामंडळाने बस टायमिंगवर या आणि त्या बस ज्या येतात पण त्या वेळेवर येते नाही आणि बस पण एवढं कमी का त्या कधी येतच नाही असं पण होणार. तर आमचे कॉलेजला टायमिंगवर जाता येत नाही आम्हाला, मग ते कॉलेजमध्ये घेतो असं होऊन जातं ते कधी कधी. सायखेडा माडसांगवी या भागात जाणाऱ्या बसेस बंद झाल्यानं येथून शाळा महाविद्यालयात येणारे विद्यार्थी मेटाकुटीस आले आहेत. असे असतानाही बस पासचे भाड्याचे दर वाढल्यानं विद्यार्थी अधिकच हैराण झाले आहेत. दरम्यान पूर्वी सायखेड्यासाठी 580 रुपये पाससाठी लागत असे, परंतु आता 700 रुपये इतके दर झाले. तर माडसांगवीसाठी 330 रुपये ऐवजी आता 500 रुपये इतके शुल्क पाससाठी द्यावे लागते. वेध न्यूजसाठी प्रतिनिधी भूपेंद्र बारू, CBS.